हरिओम, माझे नाव महादेव सिंह कल्लापा कडेमनी, कोवाड केंद्र, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर। मी माझ्या घरी बापूंचे पादुका पूजन ठेवले होते आणि पूर्ण पाहुण्यांना मी निरोप दिला होता आणि पूर्ण कोवाड केंद्रातील लोकांना पण निरोप दिला। कोवाड माझ्या घरी पादुका पूजन असल्यामुळं संध्याकाळी 7 वाजता टायमिंग दिलं। मग माझ्या घरी सगळे रिलेशन पाहुणे आले, सगळे केंद्रातले सगळे लोक आले आणि मी घरी पादुका पूजनाला सुरुवात केली। पादुका पूजन केल्यानंतर माझे घरी मी स्वयंपाक एकदम थोड्या छोट्या भांड्यातनं केला होता, म्हणजे एकदम छोटी भांडी होती। मग माझे सगळे रिलेशन आल्यानंतर माझे भाऊ कुमारना कडेमणी हे माझे भाऊ आले आणि त्यांनी वरती उपासना आमच्या घरी चालू असताना पादुका पूजन ते घरी आल्यानंतर पहिला त्यांनी जाऊन स्वयंपाकाची भांडी बघितली, कारण माझ्या घरी भरपूर गर्दी होती उपासनेला पादुका पूजनला। आणि नंतर खाली येऊन ते भांडी बघितल्यानंतर लोक तर एवढी भरपूर आहेत, स्वयंपाक तरी एवढा भांड्यात नाही केलाय, हा कसा स्वयंपाक पुरणार म्हणून त्यांनी मला खाली बोलून विचारले आणि अरे आप्पा तू एवढा स्वयंपाक केलायस, लोक तरी एवढी आहेत आणि हा स्वयंपाक पुरत नाही आणि मग कसं करायचं। मग मी म्हटलं दादा फक्त ही लोक बाहेरची पूर्ण करूया आणि नंतर आम्ही 60 ते 70 माणसं घरची आहे, परत आम्ही स्वयंपाक करूया आणि जीवया। मग नाही म्हणाले एवढं होतच नाही, हा लोकांना पण होत नाही, हा लोकांना पण होत नाही। नाही म्हटलं होत नाही, नाही होऊ दे, किती होते थोडे लोक वाढूया, बाकीचे आपण त्या लोकांना थांबूया 10 मिनिटं आणि गॅस शेगड्या आहेत आमच्याकडे, त्या 10 गॅसावरने झटकन स्वयंपाक करूया आणि लोकांनी जेवण वाढूया। मग तेवढ्या स्वयंपाक मध्ये पूर्ण लोक आम्ही बसवली होता तेवढे, ते जेवण पूर्ण काय संपे ना, एवढ्या लोकांना पुरं होऊन ते जेवण परत संध्याकाळी आणि परत शिल्लक राहिलं। मग आमचे दादा म्हणाले हे कसं शक्य आहे। नाही म्हटलं ही तर बापूंची लीला आहे, म्हणून बापूंचं आम्ही एवढं बापूंचं करतोय, बापू आमच्या पाठीवर आहेत म्हणून तर बापूंनी आज एवढा आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, दादाजींनी सांगितलं। मग दादा म्हणे असं कसं काय। नाही म्हटलं म्हणून तर म्हटलं बापू एवढं आमच्या पाठीवर आहेत म्हणून पूर्ण कायम आम्ही बापूंची श्रद्धा आहे आणि कुठलंच कमी पडणार नाही, कुठलंही अडचण येणार नाही, हीच आम्ही तुम्हाला जे सांगत होतो आणि आजपर्यंत अनुभव हा आहे म्हणून आमच्या दादाने सांगितलं। त्यावेळेला आम्हाला दादाला आश्चर्य करून आमचे दादा फार म्हणजे हे वाटलं, आमच्या दादांना अजीब वाटलं आणि दादा आमचे जेव्हापासून आमच्या घरी पण सगळी पूर्ण बापू भक्त आहेत सगळी। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सेवेत।